खासगी व सहकारी दूध संघाने गायीच्या दुधाला लिटर मागे 35 रुपये विना कपात दर द्यावेत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकताच दिलाय. ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेकांसाठी दुग्ध व्यवसाय हा उदरनिर्वाहाचं उत्तम साधन आहे. डेअरी फार्मिंगसाठी शेतकऱ्यांनी व पशुपालकांनी पुढे यावं यासाठी केंद्र सरकारने नाबार्ड डेअरी फार्मिंग योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दूध व्यावसायिकाला डेअरीसाठी 5 लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बटाट्याची आवक 649 क्विंटल झाली असून त्यात किमान 1100 ते कमाल 1300 रुपये दर मिळत आहे. नाशिकमध्ये डाळिंबाची आवक 178 क्विंटल झाली असून त्यात किमान 3000 ते कमाल 14000 रुपये दर मिळत आहे. त्यात सरासरी दर 9750 रुपये मिळतोय. दोडामार्ग तालुक्यात हत्ती तसेच अन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात शेती बागायतीचं नुकसान केलं असून त्याची नुकसान भरपाई वाढीवतून देण्याबाबत शासन प्रयत्न आहे. लवकरच शासन निर्णय घेतला जाणार आहे असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. ऊस उत्पादकांना महसूल विभागने सूत्रानुसार RSF कमी दर मिळत असल्याचं त्याबाबत पुराव्यांसह त्रुटी दाखवून द्याव्यात. सध्याच्या सूत्रात सुधारणांची गरज असल्याचं राज्य शासनाला प्रस्ताव पाठवण्याची तयारी साखर आयुक्तालयाने दर्शवली आहे. नांदेड जिल्ह्यात खरीप ज्वारीचा पेरा सरासरी पेरणी क्षेत्राच्या 76% घटला आहे. कडधान्यांमध्ये उडीद व मुगाचा पेराही निम्म्यावर आलाय. पुणे बाजार समितीमध्ये लोकल लिंबाची आवक 232 क्विंटल झाली असून त्यात किमान 1200 ते कमाल 1750 रुपये दर मिळतो. संभाजीनगरमध्ये मिरचीची आवक 64 क्विंटल झाली असून त्यात किमान 2500 ते कमाल 3500 रुपये मिळत आहे. राज्याच्या 14 तारखेपासून पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पावसामुळे पिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यात सुमारे 100 शेतकऱ्यांना सौर पंपाचा लाभ मिळाला आहे. यामध्ये फक्त 10% रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही महत्वाकांक्षी योजना असून शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. राज्यातील सर्वात कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. दरम्यान पुढच्या काही दिवसात पाऊस नाही झाल्यास जिल्ह्यातील अनेक खरीप पिके करपण्याची शक्यता आहे. पावसाचा खंड, पाण्याची दुर्भिक्षता यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. परंतु पावसाच्या आशेवर आणि उपलब्ध पाण्यावर सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आकाप फळ छाटणी सुरू केली आहे. परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे फळ छाटणी करावी की नको अशी शेतकऱ्यांमध्ये स्थिती निर्माण झाली आहे. साताऱ्यामध्ये कांद्याची आवक 67 क्विंटल झाली असून त्यात किमान 1500 ते कमाल 2500 रुपये दर मिळत आहे. त्यात सरासरी दर 2000 रुपये मिळत आहे. सोलापूरमध्ये सफरचंदाची आवक 160 क्विंटल झाली असून त्यात किमान 7000 ते कमाल 16500 रुपये दर मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ई पीक पाहणी अहवालात महसूल विभागाकडून मिळालेलं पीक क्षेत्र आणि कृषी विभागाकडून मिळालेल्या पीक क्षेत्रात तफावत आढळली आहे. त्यामुळे कोणती माहिती गृहीत धरायची यावरून गोंधळ उडालाय. याबाबत योग्य पाहणी करून अहवाल देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून कृषी विभागाला देण्यात आले आहेत. वर्धामध्ये सोयाबीनची आवक 52 क्विंटल झाली असून त्यात किमान 4740 ते कमाल 4795 रुपये दर मिळत आहे. लातूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. अशातच ऑगस्ट महिना कोरडा गेला असल्याने भात वाढीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. मात्र पुन्हा पावसाचं आगमन झालं असल्याने भातशेतीला उभारी मिळणार आहे. देशातील हळदीचा दर मागील काही दिवसांपासून काहीसे स्थिर दिसत आहे. वायदे आणि बाजार समित्यांमध्ये भावात चढ उतारही दिसून येत आहे. यंदा हळदीचं उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र देशांतर्गत आणि निर्यातीसाठी हळदीला चांगली मागणी असेल तर वर्तवण्यात येते. राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार कलमे व रोपे देण्यासाठी रोप वाटिकांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र काही भागांमध्ये अधिकाऱ्यांचा वापर होत नाहीये. त्यामुळे कामात सुधारणा न झाल्यास तुमचे अधिकार काढून तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे द्यावे लागतील अशी तंबी कृषी आयुक्तालयाने दिली आहे. कोल्हापूरमध्ये टोमॅटोची आवक 194 क्विंटल झाली असून त्यात किमान 500 ते कमाल 1500 रुपये दर मिळतोय.
पुण्यामध्ये काकडीची आवक 135 क्विंटल झाली असून त्यात किमान 700 ते कमाल 1200 रुपये दर मिळत आहे, त्यात सरासरी 1000 रुपये दर मिळतोय. पुणे जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजने धरणाच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. धरणातील पाणी पातळी 21.1% पोहोचली आहे. यवतमाळ बाजार समितीमध्ये लोकल गव्हाची आवक 195 क्विंटल झाली असून त्यात किमान 2503 ते कमाल 2613 रुपये दर मिळत आहे. रत्नागिरी बाजार समितीमध्ये वांग्याची आवक 37 क्विंटल झाली असून त्यात किमान 500 ते कमाल 1000 रुपये दर मिळत आहे.